रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. स्वखर्चातून रामापूर रस्त्याची डागडुजी, युवा नेते शरद चव्हाण यांचा पुढाकार. रामापूर फाटा ते रामापूर गावला जोडणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पाहायला मिळतात. याचा नाहक त्रास वाहकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे रामापूरचे युवा नेते शरद चव्हाण यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून खड्डे बुजवायला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून अक्षरशः दुर्दशा झाली होती. या रस्त्यांवर पडलेले खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. तसेच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रामापूर रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी शरद चव्हाण यांनी पंचायत समितीसमोर गेल्या आठवड्यात उपोषण केले होते. यावेळी आमदारांचे कट्टर समर्थक मारुती पवार यांनी 2 दिवसात स्वखर्चातून रस्ता पूर्ण करून देतो म्हणून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आज अखेर मारुती पवार हे गावाकडे फिरकले देखील नसल्याने शरद चव्हाण यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून हा रस्ता दुरुस्त करून घेतला. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी खोटी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडलेले मारुती पवार यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले आहे. यावेळी युवा नेते निशांत घाडगे, शरद शिवशरण, गोविंद मोरे, रमाकांत कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. पाटीपर्यंत जे जाणारा रोड आहे त्या रोडला भरपूर खड्डे पडले होते. तर ह्या खड्ड्यासाठी मी उपोषणला चुकून बसलो होतो. काही नेत्यांनी रामपूर गावच्या मला आश्वासन देऊन उठवलं की मी रस्ता 2 दिवसात किंवा 8 दिवसात करून घेतो म्हटले होते. त्यांनी ना केल्यामुळं मी सहकर्चान व गावकऱ्याच्या वर्गणीनुसार ही रोड करून घेत आहे. आज गावकरे व येथील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, शरद शिवशरण असो, निशांत गाडगे, लक्ष्मण मोरे, त्याच्यानंतर शरद चव्हाण व इतर सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन ह्या रस्त्याचा निपटारा करण्यासाठी स्वखर्च घालून त्यांनी आज खड्डे मुजवायचे, त्याच्यानंतर असलेले साईडचे झाडे झुडपे काढून जिथं जिथं काय असेल, काही व्यक्तींनी सांगितलं होतं की काही नेत्यांनी की शरद शिवशरण यांनी रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, त्यांच्यामुळं अडथळा होत आहे, त्यामुळं आपले रस्त्याचा विकास होत नाही असं मारुती पवार यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी आपल्या शरद चव्हाण यांनी उपोषण बसल्यानंतर वेळोवेळी भेट देऊन त्यांनी आश्वासन देखील दिलं होतं की गावासाठी माझं गाव आहे, मी करणार आहे, 2 दिवसात मी रस्ते माझ्या स्वखर्चातनं करून घेतो, सगळे खड्डे मुजवून घेतो असं बोललं असताना आम्ही शरद शिवशरण यांना त्या ठिकाणी बोलवून की तुमचं जर रस्त्यावरती अतिक्रमण झालं असेल तर तुम्ही काढून घेणार का म्हणल्यानंतर एका हाकेवर त्यांनी होकार दिला. मात्र मारुती पवार साहेबांनी हा शब्द त्यांनी पाळलेला नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्रित येऊन व काही लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी येऊन एकत्र येऊन वर्गणी गोळा करून आज खड्डे मुजवून घेण्याचा कार्यक्रम व झाडे झुडपे काढून घेण्याचा कार्यक्रम इथं तयार केलेला आहे. तिथून पुढं जनतेने ठरवावं की कोण शब्द पाळतंय आणि कुणी पाळत नाही. रामपूर गावकऱ्यांनी ठरवावं की जेणेकरून आपल्या हितासाठीच रस्ता आहे आणि आपण ते ठरवून इथून पुढं चालावं असं माझं मत आहे.